ट्रकमधून 55 लाखांचा अवैध गुटखा व 17 लाखांचा ट्रक असा एकूण 72 लाखांचा ऐवज आळेफाटा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी अवैध मालासह चालक सरफराज फकीर, पाशा खदीप, वय 35, राहणार धुबालगुडी, तालुका हुमनाबाद, जिल्हा बिदर, कर्नाटक याला अटक करण्यात आली आहे. आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा येथील चौकात सापळा रचला. रात्री 11:15 सुमारास अहमदनगर कल्याण महामार्गाने संबंधित ट्रक KA 32C 4786 अलास्ता पोलिसांना सोशी आल्याने सदरची गाडी पोलीस ठाण्याच्या आवारात आणली व ट्रक तपासणी केली असता सदर गाडीमध्ये पाठीमागील बाजूस पांढऱ्या रंगाची पोते ठेवलेले दिसले. सदरच्या पोत्यांची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुमारे 55 लाखांच्या वर किमतीचा सुगंधित सुपारीयुक्त गुटखा आढळून आला. त्यानुसार ट्रकचा गुटखा जप्त करून चालकाला अटक करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, सहाय्यक पोलीस फौजदार चंद्रा डुंबर, पोलीस हवालदार उमेश भगत, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पोलीस नायक पोपट कोकोट, पोलीस शिपाई प्रवीण आढरी, पोलीस शिपाई मोहन आनंदगावकर, पोलीस शिपाई विकास सोनवणे यांनी केली आहे.